बघण्यावर आपण एकाच ट्रेडमध्ये आपण पैसे कसे कमवले आणि ते कमवल्याच्या नंतर आज मी मार्केट क्लोज करायला सांगितलं. तर मार्केट क्लोज आणि लास्टचा जो कॉल होता त्याला मी काय केलं होतं की फक्त आणि फक्त 1/1 चा रिस्क रेशियो घ्या आणि बाजूला पडा. आणि ते काय सांगितलं, कशाचं सांगितलं, ते आता या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यानंतर उद्याची लेवल बघणार आहोत. आणि आज जे काय मिळालं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, कोणत्या पद्धतीने आपण पैसे किती कमवले. नमस्कार माझ्या शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्र, बरेच ज्यावेळी आपण मार्केटमध्ये काम करत असतो त्यावेळी प्रत्येकाला असं वाटत असतं की पैसे हे मिळायला पाहिजे. तर पैसे कधी मिळतात? एक लॉट वरती, 2 लॉट वरती, 10 लॉट वरती, 50 लॉट वरती, एक ट्रेड मध्ये, 2 ट्रेड मध्ये, 4 ट्रेड मध्ये, 5 ट्रेड मध्ये किंवा ओव्हर ट्रेडिंग मध्ये. आता ओव्हर ट्रेडिंग मध्ये केल्याच्यानंतर तुम्ही पैसे किती कमवत आहे ते सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, 1/1 चा एक टार्गेट घेऊन तुम्ही बाजूला व्हायचं. एक ट्रेड आलेला आहे तो देऊ का म्हणून मी विचार म्हणून मग दिला होता. आता इथे बघू शकता हा एक ट्रेड. मी एवढं सर्व केल्याच्या नंतर एक लेवल मिळाली आणि मला माहिती होतं की याच्या वरती गेलं तर मला बाय करायचंय, याच्या खाली गेलं तर मला सेल करायचंय. बस एवढाच मला काय तो एक क्लो होता. मी याच्याशिवाय काम करणार नव्हतो. काल सांगितलं होतं, मी काल सांगताना सुद्धा हेच सांगितलं होतं की जर का रेंज ब्रेकआउट झाली तर खतरनाक मोमेंट येणार आणि पैसाच पैसा मिळणार, इथे लिहून दिलं होतं मी कालच्या दिवशी. आणि आज काय झालं ते आपल्याला बघायला जायचं आहे. ज्यावेळी चार्ट वरती आलो आपण, ज्यावेळी मी विचार केला की इथून खाली मार्केट गेलं, बरोबर, इथून खाली मार्केट गेलं आणि त्याच्यानंतर एक छोटीशी रिट्रेसमेंट आहे. आता या रिट्रेसमेंटला सर्वांना काम करता येतं का? या रिट्रेसमेंटला सर्वांना काम करता येतं का? नाही. इथे काय प्रॉब्लेम होतो तो बघा. आता मी सकाळी ही एक लेवल तुम्हाला दिलेली आहे, इथून खाली गेलं मार्केट तर आपण काय करणार आहोत, सेल करणार आहोत. ही सेल लेवल झाली सुद्धा, ही सेल लेवल झाली सुद्धा, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट आली. रिट्रेसमेंटच्या नंतर ज्यावेळी मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं हा जो आपला फिबोनाची आहे तो फिबोनाची तुम्हाला काय करतो, एक रिट्रेसमेंट कुठेपर्यंत येणार आहे ते दाखवतो, बरोबर. आता रिट्रेसमेंट इथे बघू शकता 0.38 च्या इथे एक रिट्रेसमेंट येते. मग काय होतं, या 38 ला एक रिट्रेसमेंट आल्याच्या नंतर, हे मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, इथे एक कॅन्डल पॅटर्न बनतो किंवा एखादी कॅन्डल इथे रेड त्या 38 ला क्रॉस करून खाली क्लोज होते. तोपर्यंत आता याचा संबंध काय झालेला आहे, संपलेला आहे. ऑलरेडी आपण सेलिंग मध्ये आहोत आणि एक रिट्रेसमेंट आणि रिट्रेसमेंटच्या नंतर 38 ला हा जो ब्रेक दिला, ब्रेक डाऊन झाली कुठे कॅन्डल, इथे याच्या खाली जसा ब्रेकडाऊन झाला तसा मी लेवल दिलेला आहे आणि पैसाच पैसा. जसं मी काल बोललो त्या पद्धतीने आज आपल्याला किती पैसे मिळाले इथे बघू शकता. पहिल्या वेळी 153 पॉइंट मिळाले आणि शेवटपर्यंत जर आपण थांबलो असेल तर इथून आपल्याला पैसे किती मिळाले, 175 पॉइंट. जो कोणी आपल्याला फ्युचर लेवलला काम केला असेल खूप चांगल्या लेवलला पैसे मिळाले. आता याच्यावरती बघा काम करत असताना काय होतं, बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम कुठे येतो, रिट्रेसमेंट माहिती नव्हते. कुणीतरी काय केलं असणार इथे ते पण सांगतो. जी एक सेलिंग लेवल होती, कोणती सेलिंग लेवल होती, ही सेलिंग लेवल होती. आता या सेलिंग लेवलच्या खाली, या सेलिंग लेवलच्या खाली सेल केला असणार. जसं सेल करणार तो लेवल इथे येणार, या लेवलच्या नंतर मार्केट वरती आलं 40-45 पॉइंट. आता 40-45 पॉइंट ज्यावेळी मार्केट वरती येतो आणि कोणाकडे जर रिस्क मॅनेजमेंट परफेक्ट नसेल, 10 लॉट घेऊन बसलेले असतील, या 43 पॉइंट मधून तुमचे जर का पीचे टाइम डिके सहित प्रीमियम कमी झाला असेल, जर का 200 चा प्रीमियम 107 झाला, जर का 40 पॉइंट कमी झाले, मी म्हणतो 30 पॉइंट जरी कमी झाले, 30 × 5 15,000 रुपये लॉस दिसा लागतात. 15,000 जसे लॉस झाले तर लोकांना वाटतं की यांनी चुकीचा कॉल दिला इक्विटीवाल्यांनी, आपण इथून निघूया आणि आपण निघून जाऊया, बरोबर. त्याच्यानंतर थोड्या वेळा त्यांना समजतंय माझंच नशीब खराब होतं, इक्विटीवाल्यांना बरोबर दिला होता लेवल, माझंच नशीब खराब होतं म्हणून मी लॉस झालो. पण मी त्या ट्रेन मधून का निघालो हे कधी शोधलंच नाही. शोधणं म्हणजेच अनालिसिस करणं आणि हे अनालिसिस कसं करायचं हेच मी कायम तुम्हाला शिकवत असतो. बऱ्याचशा लोकांना मी हे पण बोलतो की तुम्ही ट्रेड करत असताना
तुम्ही काय विचार करून 10-15 लॉट घेत? 10-15 लॉट घेण्याचं कारण काय असतं? तर म्हणतात 5-6 पॉईंट मिळाले की 3-4 हजार मिळतात, आम्ही निघून जातो. मी पैसे तर भरपूर कमवतो पण ते माझ्याकडे राहत नाही. न राहण्याचं कारण काय असं समजलं इथे? रिस्क मॅनेजमेंट तुमचे परफेक्ट नाही आहे. बरं, आता रिस्क मॅनेजमेंट करायला बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता त्याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे बघायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट जो प्रकार आहे तो इन्व्हेस्टमेंटचे प्रकार जेवढे व्हिडिओ बनवले तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. स्विंग ट्रेडिंग मधून कमवले लाखो रुपये असं ज्या व्हिडिओवरती लिहिलेलं आहे ते सगळे व्हिडिओ बघा. आणि एक नंबरचा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये परफेक्ट मी बनवून दिलेला आहे किती क्वांटिटी कुठे कशा वेळी एक्झिट करायची, किती ऍड करायची हे डिटेल दिलेलं आहे. ती प्लेलिस्ट मध्ये सर्वच्या सर्व तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आज आपल्याबरोबर जे मित्र नवीन आहेत त्या सर्वांनी असे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे बघूया टेलिग्राम मध्ये मी एक कॉल दिला सकाळी इथे 205-210 घ्या, 20-40-60 टार्गेट घ्या आणि 180 एस एल लावा. त्याच्यानंतर काय झालं, फुल आपल्याला प्रॉफिट मिळालं, खूप चांगल्या लेवलला पैसे मिळाले, आपण इथून निघून गेलो. दुसरा कॉल, एक लेवल अजून येते आहे, करायची आहे का विचारून केली. कारण आपल्याला आता सवय लागलेली आहे एकच ट्रेन मध्ये पैसे कमवायची आणि बरेचसे लोक मला पैसे कमवून पीक पाठवतात. सर, पैसे आज एका दिवसातच वसूल झाले मला वाटते. बरेचसे बघा किती झाले. सर, एक लॉट घेतला होता, फीचे पैसे वसूल झाले एका लॉट मध्ये, जास्त मिळाले पण वसूल झाले. याच्यानंतर हा अजून एक कालचा. हे जे काही मी जास्त टाकत नाही, बरेचसे टाकतात, पण हे कशासाठी? मी दिलेल्या ट्रेड वरती फक्त पैसे मिळतात आणि लोक काम करतात हे दाखवण्यासाठी. मी का टाकत नाही? तुम्ही लगेच म्हणा सर, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून तुम्ही 15-15-20-20 हजार रुपयाचे पीक टाकता आणि ते पैसे तुम्ही मार्केटमधूनच कमवले आहात. मार्केटमधूनच कमवून पैशांनी त्या आपल्याला ट्रेड करायचा असतो. आणि त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ दिला होता, तो व्हिडिओ तुम्हाला मी आज आय बटन मध्ये देतो. तो व्हिडिओ आहे इथे बघू शकताय कोणता, कधीही लॉस ना होणारी स्ट्रॅटेजी 6 महिन्यापूर्वी दिला होता. मी कमवलेल्या पैशातूनच ट्रेड करतो, माझे स्वतःचे पैसे घालून करत नाही. त्यामुळे मला एखादा एसएल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मला काय वाटत नाही त्याचं, का? कारण माझे पैसे नव्हतेच ते, मी कमवलेल्या पैशातून बनवलेला वेळ. बरोबर. त्याच्यानंतर मी माझं प्रॉफिट लॉस सुद्धा दाखवलं, प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये दाखवलं. ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे मागितलं त्या त्या लोकांनी. एकंदरीत काय असतंय, मला देण्याचं कारण, मला तुम्हाला देणं बंधन नाही. बरोबर. मी फक्त शिकवायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला सांगत नाही घ्या घ्या माझ्या चॅनलला या घ्या. बरोबर. पण कोणतरी मागतं, मला द्यावं लागतं. का? त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी. मी कमवतोय म्हणजे ते सुद्धा कमवतील असा याचा पाठचा हेतू असतो, म्हणून ते मी त्या सर्वांना पाठवतो. कुणी मध्ये एक सांगितलं की सर, तुम्ही जे स्टॉक दिलेत ना ते मी कित्येक वर्ष झाली बघतोय त्याच लेवलला आहेत. कुठले? डिव्हिडंडवाले. अरे पण त्याच्यामध्ये बोनस मिळालेत, स्प्लिट झालेत, म्हणजे ते त्याच लेवलला परत येतात ना. ग्रोथ चांगली होते, तुमची क्वांटिटी वाढते, शेअर क्वांटिटी वाढते, त्याच्यामध्ये तुमचा डिव्हिडंड वाढतो. मग मी त्यांना एक माझा पीक पाठवला. तो जे शेअर्स आहेत ते सगळे शेअर्स आहेत माझ्याकडे, 2-2, 3-3, 4-4 रिटर्न आहेत माझ्याकडे, कारण मी खूप दिवसांपासून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ 88 रुपयाला गेल आणि 89 रुपयाला निफ्टी बीज घेतलेला आहे माझ्याकडे. माझा ऍव्हरेज चांगलाच असणार कधी? बरोबर. माझा ऍव्हरेज कधीही चांगलाच असणार आहे. मग अशा प्रकारे ऍव्हरेज करणं कधीही चांगलं असतं. मार्केट जसं वरती जाईल तसं आपल्याला छोट्या छोट्या क्वांटिटी घ्यायचे असतात, जे आपण इन्व्हेस्टमेंट साठी घेतो आणि जे स्विंग साठी घेतो त्याच्यातून एसएल घेऊन भाग जायचं असतं. हे पाठच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ते सुद्धा व्हिडिओ आहेत, तुम्हाला बघू शकताय. चांगल्या लेवलला मी तिथे शिकवलेला आहे, म्हणजे शिकवायचा जो प्रयत्न करतो आहे त्याला. तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊया उद्या आपल्याला काय काम करायचं बघण्यासाठी. आता निफ्टीमध्ये काम करतोय आपण उद्याच्या दिवशी, कसं करायचं हे मी सगळं आता काढून टाकतोय. इथे हा ओपन इंटरेस्ट पडलाय, इथे पडलाय ओपन इंटरेस्ट 21,900 आणि 22,000. 21,900 आणि 22,000. बरोबर. आता जर का मार्केट
गॅप डाऊन झालं तर एक रिट्रेसमेंट येणार आहे, एक रिट्रेसमेंट येणार आहे. मार्केट जर का गॅप अप झालं तर ते मूव्हिंग एव्हरेजच्या वरती असेल आणि या सपोर्टच्या वरती, म्हणजे हा सपोर्ट येणार, इथून वरती जाऊ शकतं मार्केट. इथेच ओपन झालं तर एक ब्रेकआउट इथे मिळू शकतो, पण तुम्हाला एनएसच्या साईड वरती जाऊन बरेचसे शेअर्स बघायला लागतील जसं मी बघतो. त्याच्यानंतर जर का मार्केट इथंच असेल आणि जर का मार्केट इथं खाली आलं तर 21,870-875 ला बाईंग मिळू शकतं, वरती जाऊ शकतं. मार्केट जर का गॅप डाऊन झालं तर मात्र इथून तुम्हाला एक रिट्रेसमेंट गॅप डाऊनच्या नंतर 21,880 ला सेल मारायचा चांगल्या प्रकारे. उद्या सुद्धा पैसे मिळतील. आणि जसं मी काल बोललो, काय काय बोललो होतो मी, इथे बघू शकताय तुम्ही, रेंज ब्रेकआउट झाली तर पैसाच पैसा मिळणार असं आज सुद्धा मी बोलतोय. हे अशी रिप्लेसमेंट येऊन जर खाली गेलं मार्केट तर पैसाच पैसा मिळणार. आणि हे पैसे कमवण्यासाठी तुम्ही जर का व्हिडिओ स्किप करून बघितला असाल तर पुन्हा एक वेळ बघा, कारण उद्या सुद्धा पैसे कमवण्यासाठी खूप चांगला मौका आहे. बाय करायचे 21,900 ला, त्यावेळी तुम्हाला सीई मध्ये काम करायचं 21,800 च्या, ज्यावेळी सेल करणार 21,870 च्या खाली, त्यावेळी तुम्हाला 21,900 च्या किंवा 21,000-22,000 च्या पीई मध्ये काम करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उद्या चांगले पैसे कमवू शकता, खूप चांगल्या लेवलला पैसे मिळणार आहे. तरी लेवल द्यायचा मी प्रयत्न करतो, मी ट्रॅव्हलिंग करत असणार बरोबर, तर मला काय होणार आहे लेवल देताना थोडा प्रॉब्लेम जर झालाच तर मी द्यायचा प्रयत्न करतोच, पण शक्यतो चुकीच्या ठिकाणी एंट्री घेऊन लॉस करू नका. येणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3-3, 4-4 कॉल देतो मी, त्याच्यावरती आपण पैसे कमवू, पण जबरदस्तीने फक्त ट्रेड घेऊ नका. कन्फर्म असेल तरच ट्रेड करा. आजच्या दिवशी मित्रांनो आपण इथेच थांबूया. धन्यवाद.